एक रहस्यमय जमिनीखालची भुयार ज्याच्यामध्ये 155 खोले आहेत अशी नोंद आहे. 250 वर्षापूर्वीचे सुस्थितीतील भक्कम प्रवेशद्वार, 100 फूट खोल असलेली बुरुजातील विहीर, प्राचीन विष्णू लक्ष्मीचे मंदिर, भव्य राजदरबार, प्राचीन चुन्याचा घणा, प्राचीन बांधकामाची पद्धत, राणीमाल, तोफा आणि दगडी बारो अशा बऱ्याचशा प्राचीन गोष्टी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी प्रशांत गुंडरे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहे वावगावचा भुईकोट किल्ला म्हणजेच होळकरवाडा. हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर यापासून 10-15 किलोमीटरवर आहे. होळकरांच्या गौरवशाली इतिहासाचा एक उत्तम नमुना, एक उत्तम उदाहरण म्हणजे हा आपला वाडा. या वाड्यामध्ये श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्म झाला होता, ज्यांनी 18 वेळा इंग्रजांना पराभूत केलं होतं. हा वाडा मल्हारराव होळकरांनी, श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांनी 1749 या वाड्याचं बांधकाम झालं अशी इतिहासात नोंद आहे. या वाड्याचा परिसर जवळपास 8 एकरचा असून 7 बुरुज आहेत. आणि याच्यामध्ये आज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्यानंतर राजेश्वर मंदिर असेल, राणीमाल असेल, राजदरबार असेल, दगडी बारव असेल, विष्णूलक्ष्मी मंदिर असेल, एक रहस्यमय भुयार, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला हा तुम्ही भव्य असा मोठा चुन्याचा घणा पाहू शकता. हा कशासाठी वापरला जातो? तर पहिल्या काळामध्ये जे किल्ले वाडे बनवले जायचे त्याच्यासाठी आत्यासारखं सिमेंट वापर नव्हतं, ज्याला चुना, गुळ, माती अशा गोष्टी वापरल्या जायच्या. त्याच्यासाठी हा चुन्याचा घणा हा वापरला जायचा. याची भव्यता बघून वाडा किती मोठा असेल याची फक्त तुम्ही कल्पनाच करू शकता. तर मित्रांनो, हा आहे भव्य प्रवेशद्वार. तुम्ही पाहू शकता अतिशय पुरातन म्हणजे 1749 काम आहे हे. याची तुम्ही भव्यता बघा, ह्याचं नक्षीकामही बघा. हे छोट्या पद्धतीचं नक्षीकामही केलेलं आहे म्हणजे अतिशय सुंदर असं काम आहे. हे गजखेळे तुम्ही सगळ्याच किल्ल्यावर, सगळ्याच वाड्यावर पाहिले असेल. हे गजखेळे कशासाठी असतात? हे सुरक्षितेसाठी असतात. कसे? तर पहिल्या काळामध्ये दरवाजा तोडण्यासाठी, म्हणजे वाड्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर मुख्य दरवाजा हा ओलांडूनच जावा लागतो. तो तोडण्यासाठी पहिल्यांदा हत्तीचा वापर केला जायचा, म्हणजे हत्ती यायचे आणि जोरात त्याच्यावर आदळायचे. तर याच्यामुळे ह्याच्यावर आदळू नये म्हणून असे गजखेळे तुम्ही याच वाड्यात नाही, बऱ्याचशा किल्ल्यांवर, सगळ्याच वाड्यावर पाहू शकता. अशा पद्धतीने हे सुंदर असे गजखेळे आणि अजूनही भक्कम स्थितीत हा असा उभा आहे. याच्याबरोबरच शेजारी तुम्हाला ह्या 2 देवड्या दिसतील, इकडे पण आहे, इकडे पण आहे. या देवड्या याच्यामध्ये पहारेकरांना राहण्यासाठी जागा असायची, म्हणजे राहण्यासाठी, थांबण्यासाठी जागा असायची. त्यामुळं ह्या 2 जागा त्यांच्यासाठी आहेत. आणि याच्यासमोरच तुम्ही आत आल्यानंतर तुम्हाला दिसेल महाराजा यशवंतराव होळकर यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा फोटो. समोर आल्या आल्याच एक प्रसन्न असे 2 फोटो तुम्ही पाहू शकता. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर आता आपण चाललेलो आहेत राणीमालाकडे. राणीमाल कसा आहे, त्याची भव्यता कशी आहे, बांधकाम कसे आहे, या सर्व गोष्टी आता आपण पाहणार आहोत. तर चला तर
तर मित्रांनो, या दरवाजाने या साईडने आत आल्यानंतर समोरच आहे हा म्हणजे राणी महाल. आणि हा महाल आत्ता रयत शिक्षण संस्था याच्या यांना त्यांनी बक्षीस म्हणून दिलेला आहे. रयत शिक्षण संस्थाची स्थापना 1955 साली झालेली आणि हा राणी महाल अजूनही भक्कम स्थितीमध्ये, दगडी पाया विटाचं बांधकाम आहे, अजूनही छान स्थितीमध्ये उभा आहे. आणि हा राणी महाल रयत शिक्षण संस्थेला असल्यामुळे, त्यांना दिल्यामुळे आतमध्ये जाता येत नाही. आपण बाहेरनं जे काय आता शूट करू शकतो तेवढं मी शूट केलेलं आहे, तर आत जाणं शक्य होत नाही. चला पुढे जाऊया. राणीमहालानंतर आता आपण वाड्याची मुख्य जागा पाहणार आहोत, तो म्हणजे राजदरबार. कसा आहे राजदरबार, चला पाहूया. मित्रांनो, हा आहे मागचा राणी महाल. राणी महालापासून समोर आल्यानंतर ही या वाड्याची मुख्य जागा. मुख्य जागा म्हणजेच राजदरबार, ज्या ठिकाणी श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांचा दरबार भरायचा, ते सिंहासनावर बसायचे. आणि त्याची ही प्रमुख जागा म्हणजे मुख्य दरवाजा. तुम्ही रायगडावर पण मुख्य दरवाजा नगरखाना पाहिला असेल. याचा नगरखाना म्हणजे वरती पहिल्या काळामध्ये सनई चौघडी वाद्य वाजवली जायची, त्यासाठी तो नगरखाना, तो म्हणजे तो नगरखाना. आणि हा त्याचा मुख्य दरवाजा, यातून दरबारामध्ये प्रवेश करा केला जायचा. पण आता काही कारणास्तव हा दरवाजा बंद आहे, त्याच्यामुळं आपल्याला प्रवेश करण्यासाठी मागणं एका बाजूने रोड आहे, त्या ठिकाणी आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. आत्तासाठी हे बंद आहेत, त्यामुळं आता तिकडे जाऊयात. तर मित्रांनो, राजदरबाराचा तो दरवाजातनं जसा बंद आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यानंतर दुसरी जागा आहे, तर हीच ती जागा आहे. ही छोटीशी जागा आहे, छोटासा एक भगदड पडलेला आहे, याच्यातून आता आतमध्ये जाणार आहोत. याच्यामुळे तिकडनं रस्ता नसल्यामुळे आज आपण इथनं आतमध्ये जाणार आहोत. तर मित्रांनो, जसं मी मग अशी म्हणलं की हा राजदरबार आहे, याची प्रमुख दरवाजा जो बंद होता, जर तो चालू असता तर मी ह्या दरवाजा म्हणजे हा जो बंद आहे इथने मी आतमध्ये आला असतो. आणि हा तो भव्य राजदरबार तुम्ही पाहू शकता. हे काम आहे, हे दुमजली आहे, म्हणजे असे सुंदर असं नक्षीदार. इथं एक नृत्यशिल्पसुद्धा आहे याच्या या ठिकाणी. तुम्ही दुमजली असा वाडा आहे. ही समोर सिंहासनाची, महाराज यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक झाला होता, ते या ठिकाणी राजे म्हणून त्यांचं सिंहासन या ठिकाणी होतं. आणि जेव्हा जेव्हा पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, तुकोजीराव होळकर असतील, मल्हारराव होळकर असतील, हे ज्या वेळेला दक्षिण मोहिमेवर असायचे त्यावेळेला त्यांचा मुक्काम या ठिकाणी नक्की असायचा. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, आता ह्या मातीवर, ह्या जागेवर आपण जे उभं आहोत, हे अतिशय पुण्य आणि पवित्र जागा आहे. कारण की लक्षात घ्या, या सर्वांचे पाय आणि अजून ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब, जिजाऊ माता यांच्या विचारने पुढे जाऊन जो लढा दिला, त्या पवित्र लोकांचे, महापुरुषांचे पाय या जागेला लागलेले आहेत. त्यामुळे ही जागा किती पवित्र असेल याचा फक्त तुम्ही कल्पना करू शकता. किती भव्य असा दरबार आहे तुम्ही पाहू शकता. किती लोक, काय परिस्थिती असेल, कसा तो प्रसंग असेल, त्यावेळेला हा वाडा काय किती भव्य आणि ही दौलत काय दिसत असेल फक्त कल्पना करू शकता.
तर मित्रांनो, राजदरबाराच्या मुख्य प्रवेशाची आतली बाजू आतलं तसं बंद आहे. मी तुम्हाला सांगितलं मी आतल्या बाजूने आलो, पण मित्रांनो एक थोडी खेदजनक बाब आहे. इथं बघा, लोकांनी नावं लिहून ठेवली, तिथं बाबा लिहिलं आहे, इथं कोणी यश लिहिलं आहे, इथं काय भालेराव काहीतरी अशी बरीचशी काय नावं, आरती अशी काय नावं लिहिली, जाधव. तर मित्रांनो, अशा ऐतिहासिक ठिकाणी, इतक्या पवित्र ठिकाणी अशी आपली नावं, ते बदाम काढणे यासारख्या विचित्र आणि नालायक गोष्टी करू नका. कारण ही खूप पवित्र जागा, याची पवित्र राखा, हा संदेश मी मनापासून तळतळीने तुम्हाला सांगत आहे. ही काळजी आवर्जून कुठेही कुठल्याही ऐतिहासिक ठिकाणी गेले तरी याची नक्की काळजी घ्या. पुढे जात असताना मला कोपऱ्यामध्ये काही विमल गुटखाच्या पुढ्या दिसल्या. भिंतीवर बरीचशी विचित्र अशी काही नावे दिसली. आतमध्ये गेल्यानंतर कचराही दिसला, कोपऱ्यांमध्ये कचरा पडलेला होता. आणि पुढे गेल्यानंतर मला काही पत्ते किंवा बाटल्या या सगळ्या गोष्टी दिसल्या. तर मित्रांनो, खूप चुकीचं आहे, म्हणजे मला खूप खेद वाटतो आहे की अशा पवित्र ठिकाणी जिथे आपल्या महापुरुषांनी, आपल्या थोर व्यक्तींनी आपले रक्त सांडले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी एवढे पराकष्ट केले, अशा ठिकाणी आपण असे काय करावे हे अतिशय चुकीचं आहे. तर मित्रांनो, अशा काही गोष्टी करू नका. कृपया अशा ठिकाणांचे पवित्र जपा. धन्यवाद. तर मित्रांनो, राजदरबाराच्या मुख्य जागेमध्ये आहोत. मगाशी मी व्हिडिओच्या सुरुवातीला विनंती केली होती बघा की जीर्णोद्धाराची गरज आहे. हे पाहू शकता समोर, ही भिंत बघा पूर्ण चिरलेली आहे अगदी वरपर्यंत. तुम्ही वरती सुद्धा पाहू शकता एकदम चिरलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की याचं सरकारचं लक्ष आहे. कारण की सरकार आणि पुरातत्व खातं यांच्या अनुषंगानेच होऊ शकतं, आपल्या सर्वसामान्यांना याची परवानगी नसते. त्याच्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर का करा, ती याच्यासाठीच की ही माहिती सरकारपर्यंत गेली तर त्याचा जीर्णोद्धार होईल आणि हे वाढे आपल्या पुढच्याही पिढीला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, वाड्याचा हा पहिला भाग आपण इथेच समाप्त करत आहोत. सर्वच गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही, त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दगडी बारव, विष्णुलक्ष्मी मंदिर, वाड्याचे दुसरे प्रवेशद्वार, नदीतील बारव, मळ्यातील वीर, या बऱ्याचशा गोष्टी आपण या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, दुसरा भाग पण नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.